नव्या सहकार खात्यावरून पवार संतापलेत. केंद्राला लुडबुड करण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी सुनावलंय. राज्याच्या कायद्यात हस्तक्षेप नको असंही शरद पवार यांनी वक्तव्य केलंय. सहकार चळवळीवर गंडांतर येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सहकार हा घटनेनुसार राज्याचा अधिकार आहे. विधानसभेचा अध्यक्ष नेमका कुणाचा असणार यावरून सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलंय. विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. सोबतच प्रत्येकजण आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतो, त्यात चुकीचं काय असं म्हणत त्यांनी स्वबळाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय. हर विशेष घटने राज्य सरकार है. आता जो सरकार आता जो नवीन निर्णय तो तसा नवीन नहीं. आता जो राज्य संबंधी सरकारी संस्थे का निर्णय दिया अधिकार हा केन्द्र सरकार खाता भाग ये गे जाए आता ही के लिए नहीं. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झाला आहे की विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसचे त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरले तीन वर्ष त्यामुळे बाकी कुणी काही करायचा संबंध नाही. आमच्या तिन्ही पक्षांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला मान्यता आहे. आमची मान्यता आमची काय प्रत्येक जण आपला राजकीय हुसो मोठा करणार का नाही त्यामुळे तो आपलं घर वाढवला शिवसेनेने भूमिका घेतली काँग्रेसने घेतली आमच्या पक्षाच्या लोकांनी घेतली त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो त्याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या चालवतो आणि प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि त्यामुळं काँग्रेसने म्हणून शिवसेने म्हणून जयंता पक्षाने म्हणून त्याच्यात काही गैरसमज नाही. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतले नेते स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत आणि काँग्रेसची धुरा सांभाळणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर आजवर अनेकदा स्वबळाचा नारा दिला. मात्र आज त्यांनी स्वबळाचा नारा देत असतानाच बारामतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची त्यांनी कामं केली जात नाहीत असा सूर आळवला आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी नाना पटोलेंना चांगलंच फटकारलं. हे त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपल्या शिवसैनिकांना की तुम्ही आता कामाला लागा वगैरे म्हणजे आता मी बोलत होतो तर त्रास होता तर ते बोलले तर ठीक आहे काही आता पालकमंत्री पुण्याचे तेच तेच आहे बारामती कोणाचं काम करतो आपल्या लोकांचं करतो एक काम मग आपण म्हणतो संपर्क मंत्री लक्ष घालायचं ते काय संपर्क मंत्र्याला ऐकायचं की नाही ऐकायचं तरी ठरायचं कारण सही लागते त्यांची. लहान माणसं त्याच्या मी कशा बोलू सोनिया गांधी बोलल्या तुम्ही बोलू